विद्यार्थी मित्रांनो आपण पाहतोय भूगोलाचा मुख्य शाखा हा पॉइंट त्यातील प्राकृतिक भूगोल म्हणजे काय हे मी तुम्हाला मागील व्हिडिओ मध्ये पूर्णपणे सविस्तर अशा पद्धतीने माहिती ही दिलेली आहे। आशा करते ते तुम्हाला समजले असेल। आणि या व्हिडिओ मध्ये आपण मानवी भूगोल ही जी भूगोलाची दुसरी मुख्य शाखा आहे त्या शाखेविषयी माहिती ही घेणार आहोत। आणि मानवी भूगोल म्हणजे काय आणि मानवी भूगोलामध्ये नेमका कोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो हे सविस्तरपणे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो कमेंटही करायला विसरू नका। तर चला पाहूया मानवी भूगोल म्हणजे काय आणि मानवी भूगोलामध्ये कोणकोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो। दुसरा जो पॉइंट आहे तो आहे मानवी भूगोल। आता प्राकृतिक भूगोल ही जी शाखा आहे बरोबर या प्राकृतिक भूगोल या शाखेचा आपण जो अभ्यास केलेला आहे त्याचा नेक्स्ट जो पॉइंट आहे तो आहे मानवी भूगोल। या ठिकाणी आपण पाहतोय की मानवी भूगोलामध्ये पूर्णपणे नैसर्गिक घटकांचा वापर करून तयार झालेले मानवनिर्मित घटक अभ्यासणे असं मी म्हटलेलं आहे तुम्हाला। मग मानवनिर्मित घटक कोणकोणते आहेत तर ज्यामध्ये निसर्गातील घटक वापरले जातात आणि नवीन घटक निर्माण केले जातात। उदाहरणार्थ वसाहती असतील, रस्ते असतील, उद्योगधंदे असतील बरोबर, इमारती असतील, धरणे असतील, कारखाने असतील, वेगवेगळे माणसानं जे निर्माण केलेलं आहे, कापड असेल, कागद असेल वगैरे, सगळ्या प्रकारचे घटक जे मानवानं निर्माण केलेले आहेत पण ते माणसाला असे निर्माण करता येत नाहीत, त्यासाठी माणसाला काय करावं लागतं, निसर्गातील गोष्टींचा वापर हा करून घ्यावा लागतो आणि त्या पद्धतीनंच त्या ठिकाणी काय करावं लागतं की पूर्णपणे अभ्यास हा नैसर्गिक घटकांवरती अभ्यास करून मग माणूस काय करतो आपलं बुद्धिमत्ता वापरून त्या ठिकाणी मानवनिर्मित घटक हे निर्माण करत असतो। त्यामुळं मानवी भूगोल म्हणजे काय तर मानवी भूगोल म्हणजे नैसर्गिक घटकांचा वापर करून निर्माण केलेले मानवनिर्मित घटक अभ्यासणे, थोडक्यात काय माणसानं माणसासाठी निर्माण केलेले जे घटक आहेत म्हणजे आपल्या सुखसोयींसाठी आपण जे घटक निर्माण करतो त्या सगळ्यांचा होणारा अभ्यास म्हणजे मानवी भूगोल होय। अगदी पिन जे आहे ते पिनसुद्धा मानवानं निर्माण केलेले आहे, मग तिचा जरी अभ्यास आपण जरी केला बरोबर, खेळणी असतील, कपडे असतील, घरे असतील, इमारती असतील, रस्ते, लोहमार्ग, हवाई मार्ग, असं म्हणजे कम्प्युटर्स, मोबाईल फोन्स वगैरे वगैरे सगळं जे माणसानं तयार केलेलं आहे माणसाच्या सुखसोयींसाठी, तर त्या सगळ्या घटकांचा अभ्यास हा मानवनिर्मित भूगोलामध्ये केला जातो। तर या पद्धतीनं जास्तीत जास्त आपण जर पाहिलं तर पर्यटन, व्यापार, ऐतिहासिक भाग जो आहे त्याच्यातून ऐतिहासिक घटकांचा वापर करून अनेक घटक, परत आपण गडकोट किल्ले वगैरे जे आहेत त्यांचं संवर्धन वगैरे करतो, हे सुद्धा मानवनिर्मितच घटक आहेत कारण गडकोट किल्ले हे नैसर्गिक आहेत बरोबर, आपल्याला ते निर्माण करता येत नाहीत परंतु आपण त्याचं संवर्धन मात्र नक्की करू शकतो बरोबर। नदी आहे बरोबर, तर नदीचं आपण काय केलं पाहिजे चांगल्या पद्धतीनं, म्हणजे नदीचा वापर आपण करतो आहे ना, मग तिचं संवर्धनसुद्धा आपल्याला करता यायला पाहिजे। म्हणजे संवर्धन करायचं म्हणजे काय तर ते प्रदूषित होऊ नये याची काळजी घ्यायची बरोबर। हवा असेल बरोबर, घरे, इमारती वगैरे हे जे आपण बांधतो यांचंसुद्धा चांगल्या पद्धतीनं काळजी घेणं आणि त्याचं शाश्वत अशा पद्धतीनं विकास करणं हे माणसासाठी कधीही चांगलं आहे। आता शाश्वत विकासाची जी संकल्पना आहे ती संकल्पना आपण जास्तीत जास्त आर्थिक, सामाजिक बरोबर, भौगोलिक असेल, शेतीच्या दृष्टीनं असेल, पर्यावरणाच्या दृष्टीनं असेल, तर पर्यावरणाचा शेतीचासुद्धा शाश्वत विकास अत्यंत महत्त्वाचा आहे। हे मानवामुळंच ह्या सगळ्या गोष्टी निर्माण झालेल्या आहेत आणि माणसानंच निर्माण केलेल्या गोष्टींचा परिणाम हा माणसाला भोगावा लागतो, त्याच्यातून अनेक समस्या निर्माण होतात आणि त्या अनुषंगानं मग माणूस काय करतो वेगवेगळ्या पद्धतीनं उपाययोजना करण्याचा प्रयत्न करतो। मी तुम्हाला पहिल्यांदाच म्हटलेलं होतं की
भूगोलामध्ये दोन घटक महत्त्वाचे आहेत, एक म्हणजे निसर्ग, दुसरा म्हणजे माणूस. आणि नैसर्गिक आणि मानवनिर्मित असे हे दोन्ही घटक एकमेकांशी संलग्नित आहेत, एकमेकांशी परस्पर संबंध हा त्यांचा आहे. आणि तो परस्पर संबंध अभ्यासणं म्हणजे भूगोलाचा अभ्यास करणं हे आपण भूगोलाच्या व्याख्येमध्ये पाहिलेलं आहे. आणि निसर्गाचा मानवावरती परिणाम होतो, बरोबर, आणि मानवाचा निसर्गावरती परिणाम होतो. त्यामुळं निसर्ग आणि मानव हे एकमेकांशी काय आहेत, संबंधित आहेत, त्यांचा एकमेकांशी सहसंबंध आहे. म्हणजे बघा की निसर्गामध्ये आपण कोणतीही क्रिया केल्यानंतर निसर्ग त्याच्यावरती काय करतो, प्रतिक्रिया ही आपल्याला देत असतो. म्हणजे आपण जर खूप जास्त झाडं लावली तर आपल्याला खूप जास्त गारवा मिळेल, खूप जास्त पाऊस मिळेल, बरोबर, आणि चांगल्या पद्धतीचं हवामान, चांगल्या पद्धतीची हवा मिळेल आणि हवामान वातावरणसुद्धा चांगलं राहील, आल्हाददायक राहील. पण जर आपण म्हणजे माणूस हा जर झाडं तोडत राहिला, बरोबर, तर पाऊस पण कमी मिळेल, ऑक्सिजनची कमतरता निर्माण होईल, जे वेगवेगळे धोके आहेत ते धोके निर्माण होणार नाहीत. कारण का, जे काही सगळं निर्माण होते ते सगळं निर्माण कुठं होते, निसर्ग आणि माणूस यांच्यापासून निर्माण होते. आणि त्यामुळं निसर्गाची निसर्गामध्ये आपण जे काही बदल घडवून आणतो त्याची एक क्रिया जी आपण करत असतो त्याची प्रतिक्रिया ही निसर्ग आपल्याला देत असतं. त्यामुळं आपण जर निसर्गामध्ये चांगली क्रिया केली तर निसर्ग आपल्याला परत चांगली प्रतिक्रिया देतो. पण जर आपण निसर्गामध्ये वाईट क्रिया केली तर निसर्गसुद्धा आपल्याला वाईटच प्रतिक्रिया ही देत असतो, एवढं आपण लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळं निसर्गाचं आणि नैसर्गिक पर्यावरणाचं संवर्धन करून मानवी जीवन हे सुखमय कसं होईल याकडं जर माणसाने लक्ष दिलं तर भूगोलाचा जो काही अभ्यास करण्याचा उद्देश आहे, बरोबर, म्हणजे मानवनिर्मित घटक आणि नैसर्गिक घटक हे दोन्ही घटक अभ्यासण्याचा जो उद्देश आहे तो चांगल्या पद्धतीने सफल होऊ शकतो. असो तर माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका.